नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या भारतात निर्माण झालेल्या पावसाच्या परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मान्सून संदर्भातील परिणामांचाही आपण अभ्यास करणार आहोत समोरसाठी डिमेजमध्ये आपण बारकाई निरीक्षण केलं तर आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण दक्षिण भागात तयार आहे असं दिसतं आहे संपूर्ण पूर्व विदर्भावर पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग तयार होत आहेत आणि यातून मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे पूर्व भारतात पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे हीच बाब आपण या सॅटेलाईट इमेजनुसार बघितली तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं असून सध्या म्हणजे रात्री देखील या ठिकाणी पाऊस झाला असेल हे वातावरण सध्याही अस्तित्वात असण्याची शक्यता आहे त्यामुळे नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे होऊ शकता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातसुद्धा पावसास अशी परिस्थिती निर्माण होते आहे समोरील इमेजमध्ये भारतीय हवामान खात्याच्या म्हणजे आय एम डीच्या वेबसाईटवर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होईल असं सांगितलं आहे त्याचबरोबर बहात्तर ते शहाण्णव तासामध्ये मॉडरेट अशी परिस्थिती त्याची निर्माण होईल आणि त्याची तीव्रता ही पुढील एकशे वीस तासात खूप वाढेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या वादळासंदर्भात भारतीय हवामान हो खात्याकडून अपडेट देण्यात आले आहेत भारतीय हवामान हो खात्याचे जे बेस मॉडेलचं निरीक्षण केलं असतं सहा तारखेला बंगालच्या उपसागरात एक सर्क्युलेशन तयार होईल सात तारखेला त्याचं वादळाचं नि रूपांतर होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आठ तारखेला ते गतिमान होऊन भारत बंगालच्या उपसागराच्या म्हणजेच भारताच्या पूर्व किनारपट्टीला येण्याची शक्यता आहे आपल्या यापूर्वीच्या अंदाजानुसार भुवनेश्वरला ते धडकेल अशी शक्यता आहे त्यानंतर ते थोड्या प्रमाणात पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगड या राज्यांना प्रभाव टाकेल भूभागावरही ते तीव्र स्वरूपात राहील अशी शक्यता आहे ता त्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड या राज्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे पूर्व भारतातही त्याचा प्रभाव राहील आपण केवळ सध्या हवेची स्थिती पाहतो आहोत धावत्या इमेजमध्ये चार तारखेला बंगालच्या उपसागरात आणि खास करून अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढणार आहे पाच तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल हळूहळू याचं एक चक्राकार स्थिती रूपांतर होईल आपण समोरील इमेजमध्ये बघू शकतो अनेक व्हिडिओ यावर आपण प्रसिद्ध केले आहेत सहा तारखेला याचं एका तीव्र कमी दाबात रूपांतर होईल असा अंदाज आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता बंगालच्या सागरामध्ये सात तारखेला एक, एक वेलमार्क लो प्रेशर तयार होईल किंवा डिप्रेशन तयार होईल अशी शक्यता समोरील इमेजमध्ये दिसते आहे आठ तारखेला याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण ही बाब बघू शकता या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडूनसुद्धा आता दुजोरा देण्यात आलेला आहे अनेक तज्ञांनी याच्यावर आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे बंगालच्या उपसागराचं तापमान अधिक असल्याने या ठिकाणी चक्रीवादळं अधिक तयार होत आहेत आणि ती किनारपट्टी भागात येण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ भुवनेश्वरला अकरा तारखेला दहा वाजेपर्यंत धडकेल अशी शक्यता आहे हे भूभागावर येईल भूभागावर आल्यानंतर त्याची दिशा बदलण्याची शक्यता असून ते पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम बंगाल बिहार बांगलादेश या राज्यांना किंवा या भागाला त्याचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर काही प्रमाणात सोलापूर लातूर उस्मानाबादमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती सध्या आहे तर आज दुपारनंतर सुद्धा विदर्भामध्ये लातूर उस्मानाबादमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात खास करून आज पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे चार तारखेपासून सहा तारखेपर्यंत विदर्भात आणि सोलापूर लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाचा तोंड राहण्याची शक्यता आहे सात तारखेपासून एक हजार एक किंवा एक हजार पास्कल हवेचा दाब महाराष्ट्रात होणार असल्यामुळे खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल यातून वादळी पावसाची निर्मितीसुद्धा महाराष्ट्रात होण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल आठ तारखेपासून कोकण किनारपट्टीतसुद्धा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता राहील आठ तारखेला दुपारनंतर खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील अशी शक्यता आहे सात आठ तारखेला महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती राहील हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होईल मात्र नऊ तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता असून अनेक दक्षिणी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस राहील अशी शक्यता आहे दहा तारखेला देखील खूप ढगाळ परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघणार आहोत आणि यातून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता राहील आपण अकरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढेल विदर्भात याचा प्रभाव अधिक राहील याचं कारण चक्रीवादळ भूभागावर अकरा तारखेला येईल नंतर भूभागावर आल्यावर हे पूर्वीला सरकणार असल्यामुळे हळूहळू पावसाचा प्रभाव कमी होईल परंतु मान्सूनपर्व पावसाचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती कायम राहणारेपर्यंत म्हणजे जवळपास आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आणि मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता राहील विजांच्या कडकसह मेघगर्जेनेसह जोरदार वाऱ्यांसह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी ट्रॅक आपण थोडा धावता बघणार आहोत बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार झालेलं हे चक्रीवादळ गतिमान पद्धतीने भुवनेश्वरला धडकण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार अकरा तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत हे भुवनेश्वरला धडकेल असा अंदाज आहे आणि भूभागावर आल्यानंतर देखील त्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्यामुळे ज्या ठिकाणी झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल बिहार या राज्यांना त्याचा प्रभाव जाणवेल तेरा तारखेला मात्र त्याचा प्रभाव पूर्वेला सरकण्याची शक्यता राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय